विद्यार्थ्यांच्या नेमकं काय आतापर्यंत आम्ही या शब्दाच्याबद्दल आपल्या डोक्यामध्ये असं बसवलेलं आहे की काहीतरी उच्चकुलीन वरच्या जातीचं वरच्या लोकांचं वरच वगैरे 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 काढून टाकलं. अभिजात म्हणजे ज्या भाषेतलं साहित्य श्रेष्ठ दर्जाचं असतं ती भाषा अभिजात असते. संत तुकारामांनी ज्या मराठीत लिहिलं ना ती मराठी अभिजात आहे की नाही ही शंकाच होऊ शकत नाही. स्वयंभूपणाने स्वयंस्पष्टपणाने मराठी श्रेष्ठ दर्जाचं भाषा असलेलं आणि साहित्य असलेलं अशा प्रकारचं एवढं मराठीमध्ये धन आहे. मी अगदी बरोबर 4-5 उदाहरणं देतो. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, ते काय म्हणाले, अमृतातेही पैजा जिंके. माझी मराठी कशी आहे, अमृताशी पैजा जिंकणारी आहे. काय केलं होतं त्यांनी, त्यांनी संस्कृतमधलं गीता मराठीत आणली होती. मग ते हे कुणाला सांगत होते, संस्कृत विद्वानांना सांगत होते. मी संस्कृतचा अत्यंत सन्मान करणारा, प्रेम बाळगणारा, संस्कृतचा मान सन्मान ठेवणारा माणूस आहे आणि भांडारकर संस्थेचा आमचा सर्वाधिक प्राधान्य क्रम हा संस्कृतला असतो आणि मी तिथे जवळजवळ 13-14 वर्ष उपाध्यक्ष आहे, त्यामुळे संस्कृतबद्दल पूर्ण अभिमान सन्मान. पण माझी आई मराठी आहे आणि तुम्हाला अगदी थेट गावच्या भाषेत उदाहरण देतो, माझी आई भले माधुरी दीक्षितसारखी दिसत नसेल पण म्हणून काही मी माझी आई कोण असं विचारल्यावर माधुरी दीक्षितचं नाव सांगू, माझ्याच आईचं नाव सांगणार ना मी. त्यामुळे आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की इतरांबद्दल कौतुक जरूर बाळगा. इतरांविषयी हिंदीविषयी इंग्रजीविषयी मनामध्ये द्वेष नको, आकर्ष नको, त्यांचा रागराग करून काही होणार नाही. आपल्याला आपली ताकद वाढवावी लागेल, आपली क्षमता वाढवावी लागेल, आपली गुणवत्ता वाढवावी लागेल आणि ती वाढवण्याच्यासाठी ज्ञानेश्वर असं म्हणाले, अमृतातेही पैजा जिंके. संत एकनाथ त्याच्या पुढे गेले, 400 वर्षापूर्वी त्यांनी विचारलं, संस्कृत वाणी देवे केली, मग प्राकृत काय चोरापासून झाली. ते कोणाला म्हणतात, संस्कृत विद्वानांना म्हणतात माझी भाषा सुद्धा तेवढीच तोलामोलाची आहे. अहो एक ख्रिश्चन कवी फादर स्टीफनसन गोव्यातले, 400 वर्षापूर्वी त्यांनी ख्रिस्त पुराण नावाचा मराठी ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये लिहिलं, पुष्पा माझी पुष्प मोगरी तैशी भाषे माझी भाषा साजिली मराठी माझी. फुलामध्ये जसा मोगरा गमगमाट फुटतो तसा भाषा म्हटलं की मराठी, असं 400 वर्षापूर्वी फादर स्टीफनसन म्हणून गेले. अगदी फार मोठी उदाहरणं देत नाही, मोजकी उदाहरणं घेऊ. ज्ञानपीठ पुरस्कार भारतातला सगळ्यात मोठा साहित्यविषयक पुरस्कार खांडेकरांना मिळाला कोल्हापूरचे, उस्मानाबादला मिळाला नाशिकचे, बालचंद्र नेमाडे सरांना मिळाला खान्देशातलेच, आणि मुंबईतले आमचे विंदा करंदीकर त्यांना मिळाला 4. पण त्याच समकक्ष आहे मूर्तीदेवी पुरस्कार, तो मिळालेला आहे मृत्युंजयचे लेखक शिवाजी सावंत यांना. आणि त्याच्या खालोखाल पण महत्त्वाचे राष्ट्रीय सन्मान ज्यांना म्हटलं जातं त्यात आहे सरस्वती सन्मान, तो पहिला मिळवला विजय तेंडुलकरांनी, दुसरा मिळवला महेश एकुणस्वारांनी, तिसरा आत्ता परवा आमचे मित्र शरणकुमार लिंबाळे यांना मिळाला. त्याच तोडीचा कबीर सन्मान पहिल्यांदा विद्यांना मिळाला, नारायण सुर्वेंना मिळाला आणि मग पाडगावकरांना मिळाला. मी राष्ट्रीय पातळीवरचे मराठी लोकांनी मिळवलेले साहित्यातले पुरस्कार अनगिनत सांगू शकेन. सवाल काय माहिती का, अहो आम्ही राष्ट्रपती डॉक्टर के आर नारायणन यांच्याशी भेटायला गेलो होतो, बोलायला गेलो होतो ज्योतिबाई, त्यांची आम्हाला अपॉइंटमेंट पाहिजे होती, पुण्यामध्ये कार्यक्रम घ्यायचा होता, आम्हाला राष्ट्रपतींची 3 मिनिटं मिळाली होती आणि आम्ही गेल्या राष्ट्रपती असं म्हणाले की बाबूराव बागुलांच्या नवीन कविता कोणत्या आहेत ते मला सांगा. बाबूराव बागुलांनी मेधा आधी तू होतास नावाची जी कविता लिहिलेली आहे ती बऱ्याचदा आपल्याला पण माहीत नसते, ती त्यांना माहीत होती. आणि त्या गप्पा सुरू झाल्या, आम्ही राष्ट्रपती भवनमधनं बाहेर पडलो तेव्हा त्यांच्या परवानगीने फोटो काढला आणि गेलो होतो तेव्हा कॅमेरा घेऊन गेलो होतो तेव्हा फोटो काढला होता परवानगी घेऊनच. त्या दोन्हीवरही फोटो वेळा आहेत, आम्ही आत कधी आलो तेही त्या फोटोवर दिसतंय, शेवटचा फोटो काढला त्याच्यावरही वेळ दिसतेय, कधीतरी घरी याल तेव्हा बघा. 50 मिनिटं आम्ही त्यांच्याबरोबर बोलत होतो, 3 मिनिटं फक्त राष्ट्रपतींची होती आणि आम्ही कशावर बोलत होतो, मराठी साहित्यावर. ते मृत्युंजयवर आमच्याशी बोलत होते
मृत्युंजय किती महान कादंबरी आहे. राष्ट्रपती डॉक्टर के आर नारायण कोण होते माहिती आहे ना, ते इंग्रजी साहित्याचे गोल्ड मेडलिस्ट होते इंग्रजी साहित्याचे. तेव्हा मुद्दा असा आहे की आपल्याबद्दलचं इतरांना माहिती आहे तर आपल्याला माहीत नाही. ज्योतिताई नाहटा साहेब आपले सचिव होते आणि नाहटा साहेब माझे मित्र. ते एकदा त्यांच्याकडे चहाला बसलेलो असताना मी म्हटलं सर तामिळवाल्यांना 500 कोटी मिळतात आणि आपण मात्र, ते म्हणले काय करायचं आहे, म्हटलं सर एक रिपोर्ट लिहायचा पाठवून द्यायचं भारत सरकारला. चल्ली म्हणले तू, म्हटलं नाही सर त्याच्यासाठी प्रोसेस करावी लागेल कारण ते असं आहे ना हरिनतीचा चेहरा आवडत नाही अशी माणसं असू शकतात ना, त्यामुळे मी लिहिलेलं नापास व्हायचं. त्याला एक समिती स्थापन करू किंवा एक स्वरूप घेऊ. महाराष्ट्र आहे ना, मराठवाड्याचा बॅकलॉग, खानदेशचा बॅकलॉग, विदर्भाचा बॅकलॉग, कोकणाचा बॅकलॉग, सगळ्यांना घेऊ, महिलांना घेऊ, पुरुषांना घेऊ, हिंदीवाले, इंग्रजीवाले, पालीवाले, सगळ्यांना घेऊ, सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊ आणि सगळ्या प्रदेशातल्या लोकांना घेऊ आणि रिपोर्ट तयार करू. आम्ही सगळं तपशील सांगत बसत नाही. नाटासाहेब म्हणाले तर तुला काय करायचं ते, आणि त्यांनी एक दिल्लीची अपॉइंटमेंट घेतली. श्रद्धा मॅडम, दिल्लीला आम्ही साहित्य अकादमीच्या सचिवांना भेटायला गेलो. ते अत्यंत स्पष्ट म्हणाले मराठीला हा दर्जा मिळणार नाही. नाटासाहेब म्हणाले सर सुटतो लो, 5 मिनिट 5 मिनिट. मी त्यांना भांडारकरपासून सुरुवात केली आणि असं म्हणालो काय अडचणी मराठीला मिळायला. ते म्हणजे 800 वर्षाचं वय आहे तुमचं. म्हटलं सर माझ्या भांडारकर संस्थेमध्ये मराठी भाषेतली 1500 ते 2000 वर्ष जुनी 85 हस्तलिखित आहेत माझ्याकडे. 85 manuscripts older than 1500 years to 2000 years. असं सांगितल्याबरोबर ते सेक्रेटरी सरसावून बसले. ते म्हणाले भांडारकर मध्ये तुम्ही कोण? म्हटलं मी उपाध्यक्ष भांडारकरचा. आणि मग त्याच्यानंतर त्यांना जे सांगितलं 20 मिनिटांनंतर ते असं म्हणाले ज्योतिताई तुम्हाला कुणीच रोखू शकत नाही मराठीला अभिजा दर्जा मिळण्यापासून. पण पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे, फक्त एक माणूस रोखू शकतो. तर नाटासाहेब अतिशय उत्साहित, त्यामुळे सर फोन नंबर द्या पत्ता द्या आम्ही जाऊन भेटतो त्यांना. दमदाटी नाही करणार, प्रेमाने त्यांना समजावून सांगू, त्यांना विनंती करू बाबा आडवा येऊ नको. ते म्हणाले काही पत्ता आणि फोन नंबर द्यायची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे तो माणूस. नाटासाहेब म्हणले कोण? म्हणले त्याला मराठी माणूस असं म्हणतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल अभिजा दर्जा कशा, असं काल सुद्धा एका वर्तमानपत्रात पत्र आहे. आता सुद्धा खरा विरोध मराठी माणसाचाच आहे. काय करायचं, कशाला पाहिजे ते कोण देणार आहे, पैशाचं काय करायचं आहे. आपल्या लोकांच्या एवढ्या उत्कट भावना आहेत की आपल्याला विरोधकांची गरज असते. आपल्यामध्येच आपण विरोधकांना बरोबर घेऊन फिरत असतो. काय माहिती मराठी माणसं तुम्हाला कौतुक आहे. पण ज्योतिताई तुम्हाला आश्चर्य सांगतो, 1200 वर्षापूर्वी उद्योतम सुरुई गावाला लेखक होऊन गेला. या उद्योतम सुरुईने असं म्हटलंय की मी मराठी आहे आणि मी दररोज मराठी माणसांना भेटतो. तो पुढे म्हणतो कसा दिसतो मराठी माणूस, ऐका 1200 वर्षापूर्वी. तो म्हणतो मराठी माणूस काळा सावळा असतो, घट्टा कट्टा असतो, तो अतिशय कष्टाळू असतो, तो लढवय्या असतो, पण तो अत्यंत भांडकुदळ असतो. कलशिले दिनले गहिले दिले घेतले म्हणून गचाड्या पडत असतो एकमेकांच्या सुतळीच्या तोड्यावर. मोठं द्यायचं घ्यायचंच नाही, किरकोळच त्याच्यावरच मारामार आहे. 1200 वर्षापूर्वीचा आपला ऐकण काय कळवण करणारे भांडकुदळ. आता कळलं ना आपण दोन लोक आहोत, गंमत सोडा. मी आता लंडनला गेलो होतो, तिथे एका सेमिनारमध्ये पेपर वाचायचा होता आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सनी अशी सोय केली होती की एक दिवस एका नोबेल विजेत्या लेखकाच्या घरी राहायचं. माझ्या सुदैवाने मला एका फार मोठ्या नाटककाराच्या घरी राहण्याची संधी मिळणार होती. मी त्यांना फोन केला आणि म्हटलं सर मी पुण्यावर येणार आहे, तुमच्याकडे एक दिवस राहणार आहे, तर येताना काहीतरी गिफ्ट तुमच्यासाठी घेऊन यायचं आहे, काय घेऊन येऊ? बघा आमच्या पुण्याची कीर्ती किती मोठी आहे. ते म्हणले तू पुण्याचा ना? म्हटलं हो सर. मग तू एकटाच घेऊन आला, पुणेरी माणूस काही घेऊन येईल विश्वासच नाही, शक्यच नाही पुणेरी माणूस घेऊन येईल गिफ्ट.
दोन तीन दिवस राहून निघाल्यानंतर आमच्या शेजारी म्हणाले, काय कधी आलात? निघालो की असे निघाला नाही, पण तुम्ही हरिनकेंचे पाहुणे म्हणजे आमचे पण पाहुणे, तुम्हाला काहीतरी खावं लागेल. तो एकदम घरूनच गेला. पण पुणेकरांबद्दल त्याने ऐकलेलं आणि ही बाई अतिशय आदराने प्रेमाने तिथं घ्यावं लागेल म्हणते. काय देऊ तुम्हाला, गरम देऊ थंड देऊ? म्हणजे द्या गरम. बरं, गरम म्हणजे चहा देऊ, दूध देऊ, कॉफी देऊ? त्या म्हणजे दूध द्या. बरं, दूध म्हणजे चितळेचं देऊ, आळेचं देऊ, महागाचं देऊ, लोकरीचं देऊ? तुम्हाला काही एजन्सी का तुमच्याकडे? आम्ही ठेवतो सगळं. द्या म्हणलं, तुमचं चितळेचं द्या. बरं, गाईचं देऊ का म्हशीचं देऊ? द्या म्हशीचं द्या. बरं, म्हशीचं द्यायचं ठरलं. पण मग त्याचं साखर टाकू, वेलची टाकू, मसाला टाकू? द्या म्हणलं, साखर टाकू. बरं, तुम्हाला पितळेच्या ग्लास असतं देऊ, स्टीलच्या ग्लास असतं देऊ, काचेच्या ग्लास असतं देऊ? तो म्हणला, बाई हो माझी एसटी गेली हो. म्हणून असं म्हणताय का, पुढच्या वेळेला काहीतरी घेतल्याशिवाय जायचं. मी त्या अर्थाने पुणेकर नाही, त्यांना माहिती आहे, त्यांची माझी 40 वर्षाची दोस्ती आहे. कुसुम बाळासाहेब आणि दत्ता बाळासाहेब शाळा महाविद्यालयापासूनचे आमचे मित्र आहेत, त्यामुळे त्यांना माहिती आहे. पण पुणेकर आम्ही, त्यामुळे लंडनचे जे नोबेल पुरस्कार विजेते लेखक असं म्हणाले, तू मोकळाची आहे, लेखकाची आहे? म्हणलं, नाही सर, मी खेड्यातला आहे, पुण्यात राहतो. तो म्हणाले, मला तुकाराम वाचायचा. ज्योतिदाई दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी तुकारामांच्या निवडक अभंगांचं सेस तुका म्हणून इंग्रजीमध्ये भाषांतर केलेलं आहे. फार सुंदर आहे ते पुस्तक. मी घेऊन गेलो रात्री, त्यावेळेला जेव्हा पुस्तक मी दिलं तेव्हा जेवताना ते असं म्हणाले की आपण जेवणानंतर गप्पा मारणार होतो, आपण कार्यक्रम थोडा बदल करू, मी आता जाऊन पुस्तक वाचतो, उद्या सकाळी आपण गप्पा मारू. म्हणजे सर, तुमचं घर आहे, आपण सांगा तसं. दुसऱ्या दिवशी सकाळी ते जेव्हा भेटले तेव्हा डोळे लाल झालेले, केस उजाळलेले, रात्रभर तो माणूस झोपला नाही, कळत होतं तब्येत बरी नसावी असं मला शंका आली. म्हणजे सर, डॉक्टरकडे जायचं आहे का, काही तब्येत बरी नाही का? ते म्हणाले, अरे तुझा हा तुकाराम काय डेंजरस माणूस आहे. रात्रभर म्हणाले डोळ्याला डोळा नाही, असा अफाट माणूस आहे, असा कवी मी वाचला नाही आयुष्यामध्ये. म्हणाले, तुम्ही मराठी लोक कद्रू आहात, तुम्हाला मार्केटिंग जमत नाही. आम्ही महान लेखक कोण? आमचा इंग्रजीतला सांगतो, शेक्सपियर. आता म्हणाले, तुला सांगतो, मी नोबेल पुरस्कार विजेता लेखक आहे आणि मी तुला सांगतो, किमान 100 शेक्सपियर ज्याच्यावर मोल टाकावे असा तो करायचा. मराठीमध्ये या क्षमता प्रचंड आहेत, त्याचं कारण
बघा तुम्ही विदर्भातले जे आहेत त्यांनी कदाचित जे नाव ऐकलेलं असेल, उद्धव शेळके नावाचे विदर्भातले लेखक होते, धग नावाची कादंबरी आहे, तुम्ही वाचली नसेल तर जरूर मिळवून वाचा, अशी कादंबरी जागतिक साहित्यात नाही, मराठी भारतीय वगैरे सोडा, संपूर्ण जगामध्ये अनपॅरलल माझा प्रवास नावाचं मनोहर जोशीचं ज्या गावचं कोकणातले त्या गावच्या वसईकर विष्णुभट गोडसेंचं आत्मचरित्र 1857 सालचं माझा प्रवास असं पुस्तक जागतिक साहित्यात दुसरं नाही, स्मृतिचित्रे लक्ष्मीबाई टिळकांचं आत्मचरित्र असं पुस्तक इतर कुठल्याही भाषेत नाही, मी अशी तुम्हाला किमान 100 नावं सांगू शकेन, माझ्या परिचयातलं बाकी सगळं विसरून जा। ताईंनी शेवटचं वाक्य सांगितलं की 25,000 दुर्मिळ पुस्तकांचा संग्रह आहे, आता तो ताई 40 झाला आहे, हा परिचय लिहिला तेव्हा 25 होता, आता 40 झाला आहे, त्यामुळे माझी मुलगी अभिनेत्री आहे, तिला परवा एक पुरस्कार मिळाला मोठा अभिनयाचा, तेव्हा भाषण करताना ती असं म्हणाली की लहानपणापासून आमच्या घरात पुस्तकं राहतात आणि उडलेल्या जागेत आम्ही राहतो, कोथरूडच्या माझ्या फ्लॅटमध्ये 40,000 पुस्तकं आणि मग उरलेल्या जागेत राहणं तुम्ही कल्पना करू शकाल, कधीतरी या घरी माझ्या, मी पुणेकर असलो तरी माणसं घरी आलेली मला आवडतात, त्यामुळे मी तुम्हाला निमंत्रण देऊन ठेवतो, तुम्हाला मांढरकरमध्ये पण घेऊन जाईल, दाखवीन काय असतं हस्तलिखित म्हणजे काय असतं ताम्रपट म्हणजे काय असतो शिलालेख म्हणजे, विषय असा आहे आपला की रोजगार क्षमता आणि मराठी भाषा, चला आपण जुन्नरला जाऊया, कुसुमताई तिकडच्या आहेत, त्यांचं माहेर तिथलं आहे, सासरही तिथलंच आहे, तर बघा नाणेघाटामध्ये त्यांनी सांगितलं तो 2230 वर्षापूर्वीचा शिलालेख आहे, मराठी माणसांबद्दल त्यात उल्लेख आहे, परवा ज्ञानेश्वर मुळे असं म्हणाले देसाई सरांना तेव्हा पहिला शिलालेख म्हटलं की आम्ही श्रवण बेळगोळ्याचा सांगायचो, श्री चावंडराय करवेले गंगराजे सुत्ताले करवेले, खरं म्हणजे त्याच्या आधीचा शिलालेख इथे अलिबाग जवळ आक्षीला सापडलेला आहे, तो 1012 वर्षापूर्वीचा आहे, पण हे देवनागरीतलं आहे, मराठीतला पहिला शिलालेख ब्राह्मी लिपीतला आहे, तो नाणेघाटात आहे, तो 2230 वर्षापूर्वीचा आहे आणि तो मराठी माणसाबद्दल बोलतो, पण आपण छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थानाकडून तामिळनाडूला जाऊया, काही थोडा वेळ झाला अगदी मला कल्पना आहे कारण आपला वेळापत्रक जे थोडंसं पुढे जात आहे, मला कल्पना आहे थोडा उशीर झाला सकाळी सुरू व्हायला, पण मी तुम्हाला विनंती करणार आहे की थोडा वेळ आपण याच्यासाठी मला द्यावा, ज्योतिताई तुमची परवानगी असू द्यावी, त्याचं कारण असं की तुम्हाला महाविमला निदान या भाषणानंतर काही रोजगार वाढणार आहेत एवढा विश्वास मी देऊन जाणार आहे आणि तो तुम्हाला मिळावा याच्यासाठी, कारण मी खरं म्हणजे मुद्द्याने नुसतं सांगायचं ना, तर 465 पानांचा अहवाल एक साधारण 10-15 मिनिटात मी 1, 2, 3, 4, 5 आणि प्राध्यापक म्हणून पुन्हा म्हटलं असतो पोर्शन शिकवून झाला तसं करता येईल, पण मला तसं करायचं नाही, मला त्या पद्धतीने जायचं नाही, मला हा विषय तुम्ही घरी गेल्यानंतर तुमच्या जे पुरुष आहेत त्यांनी बायकोशी बोलावा, ज्या स्त्री आहेत त्यांनी नव्याला सांगावा, मुलांना सांगावा, नातेवाईकांना सांगावा, कारण आम्हाला गुणाकार करायचा आहे, ही 12 कोटी लोकांची जनचळवळ व्हायची असली तर जो ध्यास उद्धव साहेबांचा आहे, जो ध्यास सुभाष देसाई सरांचा आहे, तो आपल्याला वाढवायचा आहे, म्हणून अगदी थोडक्यामध्ये पण भरभर तमिळनाडू तमिळ भाषेला पहिला दर्जा मिळाला। मित्र हो, तमिळ साहित्यामध्ये संगम साहित्य नावाचं साहित्य आहे, 2100 ते 2600 वर्ष जुनं आहे, 2300 ते 2600 आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की कावेरी नदीवर धरण बांधायचं काम सुरू आहे, सगळ्या देश विदेशातनं तज्ज्ञ आलेले आहेत, उत्तम काम चाललं आहे, पुढचं वाक्य असं आहे काही गवंड्यांच्या हातात जादू आहे, हे गवंडी आपापसात मराठीत बोलतात, तामिळनाडूमध्ये 2300 वर्षापूर्वी मराठी गवंडी गेलेत, कौशल्य स्किल आपली पहिली ओळख महाराष्ट्राच्या बाहेर काय आहे, कौशल्य असलेले हातात जादू असलेले लोक, चला श्रीनंद केलं जाऊ, श्रीलंकेमध्ये महावंश आणि दीपवंश हे सिंबोली भाषेतले ग्रंथ आहेत, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये जाऊन बौद्ध धर्माचा प्रचार करायचा आहे आणि त्याच्यासाठी महाधम्म रक्षित यांना आम्ही तिथं पाठवणार आहोत आणि ते मराठी भाषेमध्ये महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार करणार आहेत, श्रीलंकेमध्ये दीपवंश आणि महावंशमध्ये चला बिहारला जाऊ, राजगृह 2250 वर्षापूर्वी विनय कीटक नावाचा ग्रंथ लिहिला गेला, रात्री कीटक बौद्ध साहित्याचा अत्यंत महत्वाचा, 3 पेटारे 120 पेक्षा जास्त ग्रंथ आहेत, त्यातला विनय कीटक अत्यंत महत्वाचा, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा आणि मराठी बोलणाऱ्यांचा उल्लेख आपल्याला मिळतो, अशा पद्धतीचे पुरावे आम्ही या अहवालामध्ये एकत्र केलेले आहेत,
कारण चार निकष जे आहेत त्यातला पहिला आहे ज्या भाषेतलं साहित्य श्रेष्ठ दर्जाचं असतं ती, तर आपण मराठीतलं साहित्य श्रेष्ठ आहेच आहे त्याच्याबद्दल फार प्रश्न करायची गरज नाही. एकच वाक्य सांगतो, ज्ञानेश्वर यांनी लीळाचरित्र हे पहिले ग्रंथ आपण म्हणतो तेव्हा आपण विसरतो की असे ग्रंथ जगातल्या कुठल्याच भाषेत नाहीत आणि 800 वर्षापूर्वीची मराठी आणि 800 वर्षापूर्वीचे ग्रंथ. तुम्हाला कधी प्रश्न नाही पडला का की मूळ रांगत असताना PhD होईल का? रांगणार म्हणून PhD नाही होऊ शकणार ना, काहीतरी त्याला मॅच्युरिटी यावी लागेल ना, प्रगल्भता यावी लागेल ना. म्हणजे मराठी बालवयामध्ये नाही लिहू शकणार ज्ञानेश्वर आणि लीळाचरित्र, म्हणजे मराठी काहीतरी आधी विकसित झालेली आहे आणि मग ती त्या टप्प्यावर आल्यावर ज्ञानेश्वरी लिहिते लीळाचरित्र लिहिते. कारण मराठीची सुरुवात ती नाही आहे, मराठीची सुरुवात 2000 वर्षांपेक्षा मागची आहे. त्याचे पुरावे आम्ही दिले, त्याच्याबद्दल आपण बोलू. आपण पटकन पुढे येऊ. मुद्दा होता तो ज्या भाषेचं साहित्य श्रेष्ठ दर्जाचं आहे ती, दुसरा वय 1500 ते 2000 वर्षापूर्वीचे भाषेचे पुरावे. याचे पुरावे फक्त मराठीतले नाही, इतर भाषांमधले आपण दिलेले आहेत. आता पुढे जाऊ. तिसरा निकष आहे, दुसऱ्या भाषेची झेरॉक्स नको, नक्कल नको. आपल्याला असं शिकवलं गेलं की सगळ्या भाषा संस्कृतमध्ये जन्माला आल्या, सगळ्या भाषा संस्कृतमध्ये जन्माला आल्या, पण आपल्याला हे माहीतच नाही आहे मुळात संस्कृत कुठून जन्माला आली. संस्कृतच्या आईचं नाव वैदिक, वैदिक कुठून जन्माला आली? वैदिक पूर्व बोली भाषेतनं, असं हरिनकेने म्हणते. असं मायकेल विट्झेल हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीमधला भाषाशास्त्रज्ञ, ज्याने पोस्ट डॉक्टरल म्हणजे PhD नंतरचं संशोधन ट्रेसिंग वैदिक डायलेक्ट्समध्ये केलं आहे. काय झोपी काही हॉर्वर्ड वगैरे म्हटलं की मग सुरक्षित असतं आपल्याला. आजकाल कसं झालं आहे माहिती का, तुम्हाला टिप्स देऊन ठेवतो. तुम्ही आपल्याला बाकीचं बाबींच्या वतीने बोलता तर लोक गंभीरपणे नाही घेणार. तुम्ही जर हॉर्वर्ड मध्ये टाकायचं मग मायकेल विट्झेल वगैरे म्हणायचं, पण ट्रेसिंगचं वैदिक डायलेक्ट्स म्हणायचं. आमचे पुण्याचे लोक सुद्धा तुमच्याकडे एकदम कौतुकाने आदराने बघायला लागतात. काय करणार, इलाज नाही ना. मी मायकेल विट्झेल हॉर्वर्ड युनिव्हर्सिटी ट्रेसिंग द वैदिक डायलेक्ट, तो काय म्हणतो ऐका. तो असं म्हणतो वैदिक पूर्व बोली भाषेतनं वैदिक जन्माला आली, वैदिक मधनं संस्कृत जन्माला आली, आणि मराठी मात्र डायरेक्ट वैदिक पूर्व बोली भाषेच्या दुसऱ्या शाखेत थेट जन्माला आली. त्यामुळे संस्कृतची मुलगी मराठी नाही आहे, नातं असलंच तर मराठी मावशी आहे आणि संस्कृत भाची आहे. हे पटणार नाही हे मला माहिती आहे, तुम्हाला ऐकताना जरा विचित्र वाटेल कारण आतापर्यंत जे शिकवलं आहे ते उलट आहे ना, त्यामुळे आता लगेच विश्वास बसणार नाही तुमचा. पण तुम्ही पांढरकरमध्ये या बघा, आम्ही याच्यावर खूप कामं केली आहेत. आपण पुढे जाऊ. चौथा निकष, मूळ भाषा आणि आत्ताची भाषा याच्यामध्ये फरक पडतो. अहो ज्ञानेश्वरांची भाषा आणि आजची भाषा एक नाही, शिवाजी महाराजांच्या काळातली भाषा आणि आजची भाषा एक नाही, भाषा बदलत राहते. पण मूळ भाषा आणि आत्ताची भाषा याचं नातं असलं पाहिजे. मराठीतला पहिला ग्रंथ आहे गाथा सप्तसती. हा त्र्यंबकेश्वर नाशिक ते नांदेडपर्यंत वाहणाऱ्या आपल्या गोदावरी नदीच्या काठावर लिहिला गेला. 50 शेतकऱ्यांनी लिहिलेल्या कविता आहेत, 700 कविता आहेत. गाथा म्हणजे कविता, तुकाराम गाथा, नामदेव गाथा, एकनाथ गाथा म्हणजे त्यांच्या कविता. सप्तसती म्हणजे 700, आपल्या मराठीत 700 म्हणतात त्याला. तर 700 कवितांचा संग्रह म्हणजे गाथा सप्तसती. ते दोनच कविता सांगतो. काय दर्जाचा विनोद 2000 वर्षापूर्वी होता आपल्याकडे. पाटलाची सून बाळंत झाली, तिचं कौतुक करायला मैत्रिणी जमल्या आणि त्या म्हणाल्या छान मुलगा झालाय, आता या शुभप्रसंगी नवऱ्याचं नाव घे. ती म्हणाली यापुढे त्याचं नाव सुद्धा घेणार नाही. बाळंतपणात गेलेल्या बाईला काय सोसावं लागतं त्यानंतरचे हे उद्गार आहे. आणि असे उद्गार इतर कवितांमध्ये तुम्हाला सापडणार नाही. इतके अस्सल, इतके वजनदार, इतके नेमके. मी यापुढे त्याचं नाव सुद्धा घेणार नाही. 2-2 ओळीच्या कविता आहेत. पुढचा ह्याच्यात विनोद नाही आहे, याच्यामध्ये वेदना आहे, याच्यामध्ये रोमांस आहे, याच्यामध्ये सौंदर्य आहे. विनोद पुढे आहे. पाटलाच्या सुनेला मिळेल असं नवं रुग्ण वाटत नव्हतं आणि मिळालं. नवीन रुग्ण मिळालं म्हणून ती आनंदित झाली. चवळीच्या शेंगेसारखी शिक्षित होती, गावातले रस्ते रुंद होते, पण ती साडी नेसून म्हणजे रुग्ण नेसून मैत्रिणीला दाखवायला निघाली. आणि नवं रुग्ण असल्यामुळे, आवडलेलं रुग्ण असल्यामुळे ती इतकी फुगली इतकी फुगली, रस्त्यात मामेनाशी झाली. हे गाथा सप्तसतीमध्ये आहे. आणि शेतकरी आणि महाराष्ट्र पेरणी करायची आहे, बियाणं नाही आहे. बायको म्हणते काळजी करू नका,
तुमचं जुनं धोतर धूर वाळत घातलंय, त्याच्यामधनं जे पाण्याचे थेंब पडत आहेत ते आपल्या शेतकऱ्यांची आसू आहे, ते बाजारात विकू आणि बियाणं आणू। 2000 वर्षापूर्वी सुद्धा मराठी शेतकरी कर्जबाजारी होता आणि त्याला धोतर बाजारात विकून बियाणं आणावं लागत होतं। इतक्या विलक्षण कविता आहेत, 700 ते पहिलं पुस्तक आहे मराठीतलं, ते बाजारात मिळतं, कधीतरी वाचा, लायब्ररीत आणून वाचा पाहिजे। तर ज्योतिताई जोगळेकर नावाच्या विद्वानांनी त्याला प्रस्तावना लिहिली आहे, ती प्रस्तावना इतकी छोटी आहे, 464 पानांची आहे। ज्या पुस्तकाची प्रस्तावना 464 पानांची आहे, ते पुस्तक काय असेल कल्पना करू शकणार नाही तुम्ही। मी अशा प्रकारच्या अनेक गोष्टी सांगून तुम्हाला काहीतरी प्रेशर आणू शकत नाही आहे। मला समारोपाकडे जायचं आणि अगदी 5 मिनिटात संपवायचं आहे। ते करत असताना मी पहिला मुद्दा घेणार आहे तो हा आहे की भाषेची ताकद काय असते ते मराठीने यवाना सिद्ध केलंय। कारण 12 कोटी लोक नुसती ती बोलतात असं नाही, आपल्या भाषेमध्ये छत्रपती शिवरायांनी पहिला कोश तयार केला, राजभाषा विभाग कोश 1674 साली। त्याचा परिणाम असा झाला की मराठी पत्रामध्ये त्यावेळेला कमी वापरली जायची, पण हा कोश आला आणि मराठीचं प्रमाण 60% वाढलं। राज्यकर्ते काय करू शकतात त्याचं शिवाजी महाराज हे उदाहरण आहे। आणि त्याचा परिणाम असा झाला की मराठीमध्ये कोश वाङ्मयाचा पायाभरणी झाली। आज मराठीमध्ये किती काही 1284 कोश आहे आणि एवढे एन्सायक्लोपीडिया इंग्रजी सोडले तर जगात कुठल्याही भाषेत नाही, वी आर सेकंड जगात, आपण क्रमांक 2 ची भाषा आहोत मराठी। 1284 कोश आहेत, कोश वाङ्मयावर बोलायला वेळ नाही, मी पटकन पुढे जातो। मराठी बोलणाऱ्यांची संख्या, मराठीत प्रकाशित झालेल्या ग्रंथांची संख्या, मराठी ज्ञानभाषा म्हणून, राजभाषा म्हणून, लोकभाषा म्हणून असलेलं साहित्य आणि मराठीचा रसरशीतपणा, जैन आणि महानुभावांची धर्मभाषा, या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर मराठी ही जगातली 4थ्या क्रमांकाची भाषा आहे। त्यामुळे सगळ्या मेल्या आणि 4 जगल्या ना तरी मराठी जगणार आहे। त्यामुळे आपल्या पोराला मराठीत घालावं की नाही, कुणीला मराठीत घालावं की नाही, चिंता करू नका, मराठीला चांगले दिवस येणार आहेत। अभिजात दर्जा मिळाल्याच्यामुळे जगातल्या भाषांमध्ये मराठीचं स्थान उंचावेल, प्रतिष्ठा उंचावेल, पताका उंच फडकेल। छत्रपती शिवरायांच्या भाषेमध्ये मराठीचे ते गोमटे व्हावे, मराठीचे भले व्हावे। कसे होईल ते? रोजगार क्षमता वाढेल एका बाजूला, दुसऱ्या बाजूला मराठीतनं शिकलेल्या मुलामुलींना अगदी मुद्रित शोधनापासून, पुस्तक जेव्हा तयार केलं जातं तेव्हा त्याचं प्रूफ रिडिंग केलं जातं, इथपासून अनेक प्रकारचे रोजगार कसे निर्माण करायचे याचा 25 वर्षाचं धोरण नावाचा आमचा अहवाल आहे। तो राज्य सरकार लागू करतोय लवकर। मराठीचं वेगळं विद्यापीठ तयार होत आहे, एवढंच नुसतं नाही आहे तर अभिजात दर्जा मिळताना मराठी शाळांचा दर्जा वाढवणं, मराठी शाळांची गुणवत्ता वाढवणं यालाही आपण प्राधान्य दिलेलं आहे। तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून, बालभारतीमध्ये मी अनेक वर्ष काम केलं आहे। जे की काही बालभारती 12 कोटी पुस्तकं दरवर्षी छापतात, 12 कोटी एवढी पुस्तकं छापणारी जगात दुसरी प्रकाशन संस्था नाही, दरवर्षी 12 कोटी। आपल्याच आपल्याला माहीत नाही आहे असं करता करता वेळ संपत चाललाय म्हणून हरिभद्र नावाच्या लेखकाचं उदाहरण सांगतो। त्याने 1200 वर्षापूर्वी कादंबरी लिहिली, तिचं नाव सम्राजित्याची कथा। त्याच्यात त्यांनी मॅजिक रिअलिझम, जादुई वास्तववाद नावाचं तंत्र वापरलं। आता येऊया 2022 मध्ये, गॅब्रियल गार्सिया मार्केज ज्याला नोबेल मिळालं, 100 इयर्स ऑफ सॉलिट्यूड ही त्याची कादंबरी, जिला नोबेल मिळालं। त्याचं मुख्य कारण होतं त्याने जादुई वास्तववाद, मॅजिक रिअलिझम वापरलाय। जो की काही आपला 1200 वर्षापूर्वीचा लेखक माहीत पण नाही आपल्याला, पण गॅब्रियल गार्सिया मार्केजला माहिती आहे, तो इथलं वाचून त्याच्या भाषेत लिहितो, त्याला नोबेल मिळतं। तुम्हाला मला मात्र हरिभद्र माहीत सुद्धा नसतो आणि म्हणून अभिजात दर्जामुळे काय होणार आहे, आपल्या पूर्वजांचं मोठेपण आपल्याला कळणार आहे, आपली संस्कृती आपल्याला कळणार आहे, आपलं महानपण कळणार आहे। आणि शेवटची वाक्य चार लक्षात ठेवा मित्र हो, एखादी भाषा मरते त्याला संस्कृती मरते। माणसं भाषेतून विचार करतात, विचार करणारा प्राणी ही माणसाची ओळख आहे। प्राणीसृष्टीमध्ये आपलं वेगळेपण काय आहे, आपण विचार करतो, विचार करणारा प्राणी हा मातृभाषेतनं विचार करतो। आणि मराठी आपली मायबोली आहे, त्याचा अभिमान बाळगण्याच्यासाठी मराठीची खरी ओळख करून घ्या, त्याच्यासाठी अभिजात दर्जा। आणि मग माय
आणि मुलीवर असं एक बायकांच्या बाबतीत आक्षेप घेतला जातो की बायका वय चोरतात, तर आता पुरुष पण मागे नसतात, पुरुष सुद्धा वय चोरतात. उदाहरण द्यायला वेळ नाही, पटकन पुढे जातो. पण मराठी आक्षे 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 असं सांगितलं गेलं. खरं म्हणजे आपण 2000 वर्षापेक्षा जास्त जुने असून सुद्धा शेवटचं चिमणीची आणि कावळ्याची गोष्ट माहीत नाही असं कुणी आहे की चिवताई चिवताई दार उघड ही गोष्ट माहीत नाही असं आहे कुणी मतवरकारांना नाही मला माहिती. ही प्रत्येक मराठी घरात सांगितली जाते चिवताई चिवताई दार उघड कावळियाचे घर शेनियाचे साळीयेचे घर मेनियाचे पाऊसाळा शेनियाचे घर पुरे जाये कावळा साळेकडे जाये. ही आहे 2000 वर्षापूर्वीची गोष्ट. ही गोष्ट मराठीतली 2000 वर्षापूर्वीची गोष्ट आहे जी आजही प्रत्येक मराठी घरात सांगितली जाते. तुमचा एवढा तिकडे संशय मनातला गेला का की 800 नाही 2000 वर्ष कमी कमी मराठी भाषा आहे, मराठी मरणार नाही, मराठीच्या साहित्याचा दर्जा श्रेष्ठ आहे, मराठी शिक्षणाचा दर्जा वाढवायचा आहे आणि मराठी शाळांचा दर्जा वाढला की मी तुम्हाला सांगतो मराठीकडे अभिमानाने आणि कौतुकाने बघणारी दृष्टी तयार होईल. अभिजात दर्जा कशासाठी? आमच्याच आईची नव्याने ओळख करून घेण्यासाठी. अभिजात दर्जा आमच्या आईची नव्याने ओळख करून घेण्यासाठी. धन्यवाद.